मानव समाचार मानवता के हक में। मालेगाव, सटाणा, ताराबाद आणि नामपूर रोहयो या वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या 90,000 हेक्टर जमिनीवर गेल्या 10 वर्षामध्ये दुरुस्ती असेल, कट ऑफ रेषेचा विषय असेल, त्याचबरोबर जाळ रेषेच्या संदर्भातले जे काही संरक्षणाचे कामं असतील ते व CCT, CNB आणि वनतळे असे जलसंवर्धनाची कामे, त्याचबरोबर वृक्ष लागवड या कामांसाठी 300 कोटीपेक्षा जास्त रकमेचा निधी 10 वर्षात खर्च झालेला आहे। यापैकी बहुतांशी कामे सन्माननीय पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसे साहेब आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुभाषबाबा भामरे साहेब यांच्या मर्जीतील ठेकेदारांना देऊन ही कामं करण्यात आलेली आहे। या कामांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, कामं योग्य गुणवत्तेची, योग्य निकषाची, योग्य मापदंडाची झालेली नाही, त्यामुळे या कामांमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार गेल्या 10 वर्षामध्ये झाला आहे। याची सखोल चौकशी महाराष्ट्र सरकारने SIT स्थापन करून करावी अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देऊन सन्माननीय राज्यपाल महोदय यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे। वन्य प्राण्यांना पाण्यासाठी शहराकडे, गावाकडे आणि शेततळ्यांकडे शेतवस्तीवर यावं लागतं। ज्या ठिकाणी वन्यजीवांच्या पाण्यासाठीचे जे पाणवठे तयार केले आहेत त्यांना वर्षानुवर्ष पाणी टाकलं जात नाही, हे सगळे बोगस बिल काढण्याचं काम राजकीय आशीर्वादाने वन कर्मचारी वन अधिकारी करत आहेत, यांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची यामागची मागणी आहे। जर महाराष्ट्र शासनाने वन हद्दीत होणाऱ्या विकास कामांची आणि त्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केलेल्या कामांची SIT नियुक्ती करून जर चौकशी केली तर राज्यात खऱ्या अर्थाने पर्यावरणासाठी अनुकूल वातावरण आहे का नाही, वृक्ष लागवड किती प्रमाणात झाली, शासनाने प्रति रेन 8 ते 10 कोटी रुपये जो काही निधी दिला त्याचा विनियोग होतो का नाही आणि वन्यजीवांना सुरक्षित अधिवास उपलब्ध झाला का नाही याचा स्पष्ट अहवाल जनतेसमोर येईल। आणि आमची सर्वांची विनंती आहे की एकदा जनतेला या सगळ्या गोष्टीची माहिती मिळू द्या की जनतेचा पैसा वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी कशा प्रकारे खर्च केला जातोय आणि यातून राजकीय लोक कसे आपले पोट भरतात हे जनतेपुढे आलं तर खऱ्या अर्थाने निसर्गाचं रक्षण होईल आणि पर्यावरणाचं संरक्षण होईल। या ठिकाणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने पुन्हा एकदा SIT मागणी करून आमचं नम्र निवेदन सन्माननीय राज्यपाल साहेबांना आपण पोहोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो। धन्यवाद।